एकीकडे शरद पवार यांनी पुन्हा एकदा माढ्यातून लोकसभा लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून होते, असं असताना भाजपामध्ये सुद्धा उमेदवारीवरून संघर्ष पेटलाय. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढणार आहेत. पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट. माढ्यात धैर्यशील मोहितेंनी ठोकला शड्डू. रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं काय होणार? पवार रिंगणात उतरल्यास राजकारण तापणार. भाजपकडून राज्यात एक एक लोकसभा मतदारसंघ टार्गेट करून रणनीती आखण्यात येते. यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय, कारण भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब आणि वरून दिल्लीतून जे काही ठरेल त्या पद्धतीनंच माढा लोकसभा मतदारसंघात होणार आहे. जी जबाबदारी सध्या आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व वैयक्तिक माझ्यावर टाकलेली त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. वरून जो आदेश येईल तो आम्ही पाळणार. समजा वरून सांगितलं लढायला तर मोहिते पाटलांना मोहिते पाटील लढतील? नक्की लढणार. पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलं तर आम्ही 100% लढणार. माढ्यातून सध्या रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. असं असताना धैर्यशील मोहिते पाटलांनीही शड्डू ठोकल्यानं भाजपमध्येच माढ्यातल्या उमेदवारीसाठी चुरस रंगणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटानेही लोकसभेची तयारी सुरू केली. 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. यावेळी माढा मतदारसंघातून पवारांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांच्या मागणीचा आम्ही विचार करू आणि योग्य उमेदवार देऊ असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. अशा मतदारसंघातल्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं आली आहेत. पवार साहेबांचे नाव सुचवण्यात आलं, अन्य काही जितेंद्र आव्हाड साहेबांचंही नाव सुचवण्यात आलं. शेवटी कार्यकर्ते सुचवत असतात आणि त्यामुळं पक्षांतर्गत ही चर्चा आहे आणि त्यामुळं त्याचा योग्य तो साकल्याने विचार आम्ही करू आणि त्याप्रमाणे योग्य ते उत्तम उमेदवार देण्याचं काम करणार आहोत. शरद पवार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी चर्चा आहे. दुसरीकडे माढ्यात भाजपमधील अंतर्गत संघर्ष समोर आलाय. माढ्याचा पुढील खासदार कोण यावरून पक्षाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमातून जोरदार संघर्ष उडालाय. आमचं ठरलंय धैर्यशील मोहिते पाटील हेच माढ्याचे भावी खासदार अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे 2009 साली शरद पवार यांनी आणि 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण पेटणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.